आता केवळ मायाळू नसून शक्ती असू शकते याचं सर्वात मोठं उदाहरण जिजामातांचंच असू शकतं. राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. जिजाऊ या केवळ शिवबांच्या माता होत्या एवढीच त्यांची ओळख नाही, तर त्या स्वतः कर्तृत्ववान होत्या. त्यांची प्रेरणा घेऊन आज आपण मुलींच्या जन्माचे स्वागत केले पाहिजे. त्या काळात ढाल तलवारींची लढाई होती, पण आज विचारांची आणि ज्ञानाची लढाई आहे. जिजाऊंची प्रेरणा घेऊन आज ज्ञान संपन्न झाले पाहिजे. राजमाता जिजाऊंचा आज जन्मदिवस, पाहुयात आमचा हा खास रिपोर्ट. राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथील लखुजी राजे जाधव या प्रसिद्ध राजघराण्यात झाला. लखुजी राजांनी आपल्या कन्येस म्हणजेच जिजाऊस देखील राजनीती युद्धकलेचे शिक्षण दिले. धैर्य, शौर्य, प्रचंड आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती अशा विविध गुणांनी परिपूर्ण असणारे जिजाऊंचे व्यक्तिमत्व. त्यांनी विवाहानंतर स्वराज्य संकल्पनेला अखंड स्वरूप प्राप्त करून देण्याचे ऐतिहासिक कार्य केले. राजेशाही बाज, राजघराणी याही पेक्षा त्यांनी रयतेचा विचार अग्रणी ठेवून कार्य केले. सिंदखेड राजा इथे असलेल्या लघुजी राजे जाधव यांच्या राजवाड्यात असलेल्या जिजाऊ जन्मस्थळाला लाखो जिजाऊ भक्त मोठ्या उत्साही वातावरणात भेट देत आहेत. सिंदखेड राजापासून काही अंतरावर असलेल्या जिजाऊ सृष्टी परिसरातही लाखो भक्तांनी गर्दी केली आहे आणि दिवसभर जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त येथे वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत. जिजाऊ जन्मोत्सव असल्यामुळे या ठिकाणी आज पूर्ण महाराष्ट्रातून व महाराष्ट्राच्या बाहेरून सर्व जिजाऊ भक्त या ठिकाणी दाखल झाले आहे. माँसाहेब जिजाऊ यांना अभिवादन करण्यासाठी आज सकाळपासून या ठिकाणी जनसागर उसळलेला आहे आणि अशीच गर्दी आज दिवसभर या ठिकाणी राहणार आहे. या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मातील लोक या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी महासाहेबांना या ठिकाणी येत असतात. जिजाबाई यांच्या जवळील या साऱ्या सद्गुणांची आणि विचारांची दूरदृष्टी शिवबांना त्यांच्या आईकडूनच मिळाली. शिवबा ते छत्रपती शिवाजी महाराज असा यशस्वी प्रवास घडवणाऱ्या या मातृवत्सल्येने आपल्या सुपुत्राला स्वराज्य निर्मितीचे धडे दिले, ज्यामधून उभे राहिले ते यशस्वी साम्राज्य. राजमाता जिजाऊंच्या कर्तृत्वाचे आणि व्यक्तिमत्वाचे वर्णन शहाजी राजांच्या पदरी असणारा जयराम पिंडे पुढील प्रमाणे करतो. जशी चंपकेशी खुले फुलबाई, भली शोभली ज्यास जाया जिजाई, जिचे कीर्तीचे चंबू जंबुद्वीपाला करी साऊली माऊली मुलाला. याचा अर्थ जिजाऊ शहाजी राजांसारख्या धैर्यशाली पराक्रमी पुरुषाला पत्नी म्हणून शोभून दिसते. त्यांच्या कर्तृत्वाने आणि गंभीर वृत्तीने त्यांची कीर्ती सर्व भरतखंडावर पसरली होती. इतकेच नव्हे तर त्यांच्या कीर्तीच्या चंबूखाली सावलीखाली सर्व सज्जन लोक आश्रयाला येत असत असे वर्णन पिंडे करतो. आई तेव्हाची असो किंवा आत्ताची, ती आपल्या बाळाला चांगले संस्कार देण्यासाठी प्रयत्नशील असते. धाडस, सहनशीलता, कल्पकता, समाजभान, परोपकारी वृत्ती अशा अनंत गुणांचा समुच्चय आजच्या तीमध्ये देखील आहे. गरज आहे स्त्रीला तिच्यामधील शक्तीचे सामर्थ्य समजून घेण्याची. गरज आहे ती स्त्रीला तिच्यामधील शक्तीचे सामर्थ्य समजून घेण्याची. जिजाबाई म्हणजे या स्त्री शक्तीचे तात्कालीन देखणं रूप. महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास साकारणाऱ्या या मूर्तिमंत व्यक्तिमत्वास MKN चा मानाचा मुजरा.